देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे, आपण त्यांचा विरोध केलेला आहे, आता पुढे काय नियोजन काय? विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या। आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्ते ते होते म्हणून केला, ते जर सत्यातच नसते तर विरोध करण्याचा काय प्रश्नच येत नाही। एक ती नियतीचीच म्हणे की जो सत्य दे त्यालाच भांडावं लागत असतं, आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं, त्यामुळं देणारे ते होते त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा, कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा, धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा। मग काही काळी समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे। नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा, कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे, आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे। हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, हे विषय वेगळा आहे, त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे। पाटील, तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची, अंतरवलीत हे फायनल 100% अंतरवलीत होणार, पण आता त्याचं सांगता येत नाही। बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं संबंध होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं, कोट्यावधी मराठा समाजाचा संबंध होतं। जरा आली कुणाच आलोत म्हणे मागच्या वेळेस, आपण थोडं पुढं जायचं होतं, पुढे जाऊ। आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे, पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल। पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते, असं पुन्हा देशाने बघितलं नसेल, सोडणार नाही कोणाला। मी आरक्षण घेतलं, जिथे मराठा समाजाचं तुमच्या नेतृत्वात उपोषण होईल तिथे आम्ही उपोषण करू, असं ओबीसी नेते म्हणताना दिसतंय। अधिकार हे बघा, ते आपण कधीच भांडत नाहीत असलो, ज्याला त्याला अधिकार। मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी, प्रत्येकाला अधिकार आहे, कोणी उपोषण करू शकतो, मागणी करू शकतो, काय अडचण नाही। आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेलं नाही, कधीच कधीच नाही। माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसींना सामान्य एक वाईट शब्द गेले, नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही, कारण हे कोणाचेच नसते, त्यांचे नाही आमचे नाही। आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना, त्यांना तर पक्क ओळखेल आता ओबीसीने, हे कशासाठी होते, काय मागणी केली आणि काय मागतात, हे गोरगरिबाचे लेकरं सुधरावं याच्यासाठी नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि आम्हाला विरोध काय, दोन तीनच नेत्याचा आहे, दोन तीनच नेते तेवढेच, समाजाचा नाही ना, धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे, समाज म्हणलो आम्ही ना, आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, मला 18 पगड जातींचा आहे ना, 12 बोलुतेदारांचा आहे ना, ओबीसीचा, हे थोडेफार नेते ते असतात। आमचे येत ना 2-4, त्यांना काय नाव ठेवा, आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना, गोरगरीब सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे। पण आमचे 5-7 जण असे आहेत, ते आम्हालाच विरोध करतील, त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही, समाजासाठी मी करतो, मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो, आणि मी काय खपाना भाऊ, त्यांना खपत नाही, पचत नाही, मायाच मागा लागलेत, बरं आमचेच, अरे आपल्या लेकराला मागू लागा यार, बोलू लागा, मग तुमचं काय असेल तर नंतर दोन कानाखाली ठेवून द्या, नंतर हे आरक्षण 100% मराठ्याला मिळाल्यावर बोलून घेऊन दोन कानाखाली लावा, चालतं दे। आता ती वेळ आहे का, हा समाज स्वतःचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून झुंजतोय, हा रिअल सांगतो ना दादा, हे मी पोटतडकीन शब्द सांगतो, आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक, की खूप ताकदीनं संघर्ष करतो, आणि त्याची कशात बी तयारी। काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो, ताकदीनं गोरगरीब बाहेर निघला होता काल, आणि सांगितलं पण नव्हता आधी या, म्हणून अचानक 2 दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले, म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात, माझे गोरगरीब मराठी आपले लेकरं मोठे व्हायचे, जे 4-5 जण आमच्यात बोलणार आहेत ना, त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार, आपण गोरगरीब लेकरं मोठे होते ना, आरक्षण मिळू, उभ्या आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही, आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू, नसन लढायचं घरात बसू, मग ते भयात मागा लागतात, कोणाला उठी देत आणि माझ्या माग लावायला लावतात, पण माझ्यावर का परिणाम होणार नाही, माझ्या गोरगरिबाचा माझ्यावर विश्वास आहे, आणि मी गरिबासाठी लढणार, तुम्हाला काय टीका करायचे करा, आंदोलन संपल्यावर बघू,
बघणार आहे, सोडणार नाही तुम्हाला. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले नाही, मात्र निवडणुकीनंतर लक्ष्मण हाके यांनी मंत्रिपदाची मागणी केली, याच्याकडे कसं पाहता? नाही नाही, ते त्यांचा त्याचा वैयक्तिक मत आहे, ज्याचं त्याचं मत आहे. काय मागवलं आंदोलन, मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून प्रश्न विचार. नाही नाही, त्यांनी काय मागवलं ते वैयक्तिक मत आहे, ते त्यांनी मागायचं आहे का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे. लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं, त्यांचा खूप आक्रोश आहे, त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील, आणि ते का मागावं न मागावं याच्यात मी का पडावं? मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही, आज बोलतो का मी, कधीच मानलं नाही, मानणार बी नाही, मानल्यावर बघू, आजपर्यंत नाही. पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण, ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात. समाज नाही म्हणत आम्ही, समाज कधीच जाणार नाही, उगच उगच काहीच गरज नाही, त्यांचं आमचं काहीच वाकडं नाही कुठंच, उभ्या वर्षानुवर्षात नाही, काहीच वाकडं नाही. बट ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, कशाला विरोध करा, काही गरजच नाही ना. उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जाती नेपल्टी लिस्ट, ते सत्य बरं जाऊ दे, त्या विषयात मला नाही पडायचं. पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही, त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे. उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की मोजकेच मंत्री ते शपथ घेतील त्यांना, त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार. मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषण आहे ती कशी ठरणार? हा सगळं ठरलं काय मला हुंबल झाली ते करतात का ते मागच्या निवडणूक सारखं, पुढे ढकलल्यावर तारीख, पुढे ढकल्यावर तारीख. आता ते आपली तारीख काय असणार? नाही तारीख तर मी सांगणार तुम्हाला, बोलून घेऊन सांगणार. मी तुम्हाला कधीच लपवत नाही, मीडियाला मी कधी काही लपवत नाही, कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवाने ताकदीने लावून धरला ना, खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदीने लढा होता तितकाच ताकदीने मीडियावाल्यांनी सुद्धा लावून धरला होता, आजही धरलेलाच. त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही, त्याच्यामुळं तारीख आणखीन ठरली नाही आपली. तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार, पण तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. एकदा सरकार स्थापन होऊन त्याने हे काय होईल, आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही, सरकार स्थापन नाही करायची, तिसरंच करतील मग त्यांनी याला मोरदेव पशन करून आणि मग सरकार स्थापन करू. या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं, त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही. आता त्यांचं काय आता कशा शपथ घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही, कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं. आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात, आमचा मराठा समाज आहे, कारण तो बलाढ्य, मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळं आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे. आता त्यांना मिळालं मंत्रिपद मिळण, कोणाला आमदार झालं, कोणी त्यांच्या लेकरात काढलं म्हणून आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या, म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत. आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहे, नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलेच नाहीत, त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला. नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचुरा धरून बाहेर काढतील. तुम्हाला सत्य सांगतोय, फुकटनं मतदान केलं म्हणते भाऊ तुला, आरक्षणाचं बोलला का माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न नाही, कारण रोज पोरं नोकऱ्याला लागायली. त्यामुळे त्यांचं हो द्या, आपण तारीख डिक्लेअर करू, कारण मी आज अचानक आलो होतो, परवाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं, आज तिसरा दिवस आहे अचानक, म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो. त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही, कोण ठरलंय, किती जणांना ठरलंय, आणखीन माहिती घेतली नाही मी, त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी. पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो. हा मग मी म्हणलं ना आम्हाला काय फरक नाही पडतो, माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये, त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही, आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात. मग नेत्यांनी काय विरोध करावा? धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही करत, नेत्यांनी काय विरोध करावा? कारण आम्ही तुमचं काही बिघडीलच नाही ना, आमचं आरक्षण ओबीसीत आहे मान्य करा तुम्ही, गॅजेट आहेत आमचे तुमच्या आधीचे तीनही, हैदराबादचं असन, सातारा संस्थानचं असन, बॉम्बे गव्हर्नमेंटचं असन. चौथा गोष्ट सांगतो, 83 क्रमांकला कोण बी आण, कोण बी आणि मराठा एकच आहे, 2004 आद्य देशी या रे, तुम्ही विरोधच का करताय आम्हाला? बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला, हे सगळे धनगर बांधवांना पण कळतंय, नाही लागत, तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एंटी विजेंटीचा. तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता, विनाकारण म्हणतोय आम्ही, विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता? तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडा निकात घेता हे सवाल आहे माझा, काहीच गरज नाही ना. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तुमचं आम्ही मागत नाही, हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही, मग आमच्या वाटा आम्ही वाटत जात नाही, तुम्ही का बळत वाटा जाताय? घेणं नाही देणं नाही, मग त्याच्यामुळं काय होईल?
मग आता मराठ्यांनी तरी किती दिवस सहन करायचं? दादा सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे? शुभेच्छा आहे का? झाल्यावर ना होऊन जाणार आधी, झालेच नाही जाणार आधीच काय करावं शुभेच्छा? आणखीन 7-8 दिवस लांबले मग काय करायचं? गेलं का आपल्या वयाला शुभेच्छा बी? त्याच मग ते होऊ द्या. हा सांगणं मात्र एक आहे, मराठ्यांशी बेमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. हा नादात पडायचं नाही की सत्ता आली लय बहुमताने आलोत. मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही. बेमानी करायचं नाही, आरक्षण द्यायचं. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही, याव करीन आणि त्याव करीन आणि हे करीन आणि ते करीन. मराठ्यां पुढं कोणचीही सत्ता टिकू शकत नाही. हा ते शांत आहेत, तोवर शांत आहेत, त्यांना शांत राहून द्यायचं. आता कोणाच्या बापाला भेट नसतेत मग ते. हा सरकार फरकार काय नाही, मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही. हा त्याच्यापेक्षा तुम्ही गोडीनं हाताळायचं, आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं, तिनंही गॅजेट पण लागू करायचे, मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे ते पण द्यायचं. उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्ती द्यायचं नाही आणि येडवून करायचं नाही. मस्ती मराठ्यान पुढं टिकत नाही आणि आम्ही ती टिकून देत नसतो आणि मी टिकून अभि देणार. लाडकी बहीण योजनेची सुद्धा आता त्यांनी तपासणी सुरू केली. तपासणी परत आता 21 रुपये द्यायचे म्हणजे आता 8 नियम आता ते कडक करणार. अरे ते लय चाबरे, मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो होते लय असे चाबरे ते. पहिले अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसतात, कपा कप वाटी देत. हा कुठून आणते तो, कुठून पैसे बिले आणते तो, ते आकडा इकडे पांढरे डोळे होते तिकडं. इतकी 1000 कोटी आणले आणि वाटिले कुठून आणले? एकानी घरी केलं नाही, वावरी केलं नाही, कोणचं नाही, सगळे वावर जसेल तसेच आहेत. पुऱ्या मंत्र्याचे, आमदाराचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळेच वावर तसेच आहेत. बघ पैसे आणले कुठून? इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणीला वाटले. आता बंद बी केली दिसती, आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही. त्याने आटी अशा कशा घातल्यात काय माहित, अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही, अशी आट असायला पाहिजे त्यांची. म्हणजे लय हुशार समजते स्वतःला, म्हणजे ते असेच आट काढू शकते ना ते, ज्याला घर आहे त्या लाडक्या बनली. आता सगळ्या लाडक्या बनली घरी, मग कुणाला देतो? तुला घेतो एकट्याला? हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत, हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत, कर्ज मुक्ती करणार नाहीत, शेती मालाला भाव देणार नाहीत, लाईट देणार नाहीत, पाणी उपलब्ध करणार नाहीत. नुसते डांबऱ्या बांधी देत, नुसते रोड टाकी देत, काय करते का? नुसते रोड खांदे, सिमेंट काढी देत, डांबर टाकी दे, डांबर काढी दे, सिमेंट टाकी दे, दुसरं काहीच करीत नाही. नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिराफो काढेल भले उठवायचे, येऊन ते नुसते चित्र त्या समृद्धीवर बघितले, नुसते चित्रच येत आणि आणत आहे ना त्याच्यावर इतकं टोल आणते. म्हणजे हे नुसते रोड बांधतात, गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत. त्यांच्या कापसाला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे, द्राक्षाला भाव पाहिजे, सोयाबीनला पाहिजे, गव्हाला पाहिजे, नाही तिकडे नाही भाव. कर्जमुक्ती नाही, इकडे तेल वाढीत येईन, मीठ वाढीत येईन, सगळं वाढीत येईन, कळून देणार नाहीत काही. एका हाताने देतात आणि 5-5 हाताने उडीत, हे लय नमुन्याबाज आहेत. पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही. नसतं आपण जर मैदानात असतो समीकरण जवळ असताना सुपडा सापच केला असत. हो पण आता हुकलं ते जाऊन द्या, आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो, मी जुळा नाही आम्हाला, लवकर देऊ बघू. पण आरक्षण घेणार, सुट्टी देणार, काय ताकद वापरायची तो वापरायची. पण पुन्हा हल्ले करीन, पोरावर केसेस करीन, रक्तपात करीन, गोळ्या घालीन, हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. हा प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता. काही सुख नाही, मी परवा तुळजापूरमध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही, 75 वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार. सोशल मीडियावरील चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान गट एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात, कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा चांगला विरोध केला होता. मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतो, ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीनी घेत एकत्र एकट्टा मतदान भाजपला केलंय. त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये तसं पाहता येतो. माझ्यामुळं भाजप सरकार आलं कसं काय वाटत आहे, नवीनच आली सिस्टम एकत्र झाले. अहो जाऊ द्या, आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगेन काय काय झालं आणि काय 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 नाही झालं. पण माझ्यामुळं भाजपला हे नवीनच शोध आहे आता. पण मी मैदानात नाहीये, माझा समाज पण नाहीये, कुणी आला तरी आम्हाला लढावंच लागलं असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं. त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभा आम्ही लढून मिळू. आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला, आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं, आरक्षण महत्वाचं होतं. आणि राजकारण काय आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही. गरीबाला आम्ही जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, रुसून द्या ज्याला तिकीट मिळालं नाही ते, काही फरक पडत नाही आम्हाला.
आम्ही तुमच्या सोबत आहेत. गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे, राजकारणाची देणं घेणं नाही. तुम्ही म्हणता त्या लढ्यात उभा राहायला आम्ही तयारी. मला जयवीर मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक अमरण उपोषणात दिसन. सरकार गुडघ्यावर टिकेलेलं मराठी. धन्यवाद.